नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी खरं तर आपणास एन्व्हायरमेंटल अवेअरनेस म्हणजेच पर्यावरण जनजागृती याचा एक आपल्याला प्रोजेक्ट बनवायचा आहे आणि त्या प्रोजेक्ट संदर्भात मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना माहिती देणार आहे. खरं तर मला या व्हिडिओबद्दल बरेचशी मागणी आली, आपल्या सर्वांच्या रिक्वेस्ट आल्या आणि त्यानंतर मी ठरवलं की आपणास जो प्रोजेक्ट बनवायचा आहे, जो आपला 30 मार्काचा प्रोजेक्ट आहे, त्या संदर्भात आपणास थोड्याशा गाईडलाईन्स द्याव्या, आपणास थोड्याशा सूचना द्याव्या, जेणेकरून आपणास प्रोजेक्ट बनवण्यासाठी खूप त्याची मदत होईल. आणि यासाठीच मी हा आवर्जून व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास प्रोजेक्ट कसा बनवावा आणि प्रोजेक्ट बनवत असताना कोणकोणत्या घटकांचा तुम्हाला त्या ठिकाणी विचार करावायचा आहे, या संदर्भात मी आवश्यक अशा स्वरूपाची माहिती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या या अकॅडमिक इन्साइट्स या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूयात जास्त वेळ घेऊन न घेता आजचा हा व्हिडिओ. आणि या व्हिडिओमध्ये मी आपणास एन्व्हायरमेंटल अवेअरनेस म्हणजेच पर्यावरण जनजागृती या संदर्भात प्रोजेक्ट कसा बनवायचा या संदर्भात मी आपणास आवश्यक अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती देणार आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, या प्रोजेक्ट्समधला किंवा या व्हिडिओमधला प्रत्येक घटक खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एकदा घटक जरी मिस केलात तर तुमचा प्रोजेक्ट होऊ शकणार नाही. हा जो व्हिडिओ मी आहे तुमच्या मागणीस तो मी बनवत आहे. खरं तर हा मी व्हिडिओ बनवणार नव्हतो, परंतु तुमची मागणी आली, तुम्हाला प्रोजेक्ट बनवत असताना योग्य त्या गाईडलाईन्स मिळाव्या म्हणून मी हा प्रोजेक्ट बनवत आहे. यातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता बघा, जेणेकरून मी जो व्हिडिओ बनवतो आहे, एवढा वेळ देतो आहे, त्याचा तुमच्यासाठीसुद्धा चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूयात हा व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की प्रोजेक्ट कसा बनवायचा आहे. तर मी एक काम केलेलं आहे, प्रोजेक्ट आपल्या महाविद्यालयामध्ये मागच्या वर्षी जे उपलब्ध होते त्याचा एक फॉर्मॅटच मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. अशाचा असा सेम टू सेम तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा आहे, याच्यामध्ये काहीही बदल करावायचा नाही. या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीपासून या पानापासून असंच शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला बनवायचं आहे. प्रोजेक्ट व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच मी तुम्हाला जे काही सूचना देतो आहे त्या शांतपणे ऐका. या कंटेंटनुसार तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट बनवायचा आहे. जर भले तुमच्याकडे अशा प्रकारचे पेजेस नसतील तरीसुद्धा तुम्ही तुमचा प्रोजेक्ट नोटबुकच्या पेजेसमध्ये किंवा प्रोजेक्ट पेपर्समध्ये बनवू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर प्रोजेक्ट पेपर्स आणा, अन्यथा तुमच्याकडे जे काही नोटबुकचे पेजेस आहेत त्याप्रमाणे त्या नोटबुकच्या पेजेसवरती तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट बनवायचा आहे. परंतु अशा प्रकारचे कंटेंट्स तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये असणं आवश्यक आहे. मी जे काही दाखवतो त्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं लिहिणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे तुमच्या प्रोजेक्टचं पहिलं पान. या पहिल्या पानावरती आपण काय लिहिले बघा, अनेकांत एज्युकेशन सोसायटीज तुळजाराम चतुर्विंद कॉलेज बारामती डिस्ट्रिक्ट पुणे, हे इंग्लिशमध्ये लिहिले, तेच मराठीमध्ये लिहिले. त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचा लोगो आहे. लोगो असणं गरजेचं नाही, तुम्ही लोगो नाही लिहिलं तरी चालेल, मात्र वरती महाविद्यालयाचं नाव. जर तुम्ही तुमचा प्रोजेक्ट इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये लिहा, मराठीमध्ये असेल तर मराठीत लिहा, दोन्ही लिहिणं गरजेचं नाही. तुमचं जे काही मेथड आहे, समजा जर तुम्ही इंग्लिश मिडियम डिव्हिजनचे असाल तर इंग्लिशमध्ये लिहाल, जर तुम्ही मराठी मिडियम डिव्हिजनचे असाल तर सर्व माहिती मराठीमध्ये लिहाल. त्यानंतर इथं लिहिलं आहे SY BA BCOM BSc BBA BCA. तुमचा जो क्लास आहे SY BCOM किंवा SY BA SY BSc तो क्लास तुम्हाला इथं आवर्जून लिहावायचा आहे. त्यानंतर इथं लिहिलं आहे एन्व्हायरमेंटल अवेअरनेस प्रोजेक्ट, पर्यावरण अभ्यास प्रकल्प, आणि त्यानंतर वर्ष. इथं वर्ष लिहित असताना तुमचं जे काही वर्ष आहे 21-22 अकॅडमिक इयर जे आहे ते लिहायचं. जर तुमचा मराठीत असेल तर तुम्ही मराठीत नाव लिहा, पर्यावरण अभ्यास प्रकल्प किंवा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस प्रोजेक्ट. तुमच्या मीडियमनुसार तुम्हाला हे लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे तुमचं पहिलं पान, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं हे पहिलं पान असंच्या असंच बनवायचं आहे. फक्त लोगो सोडला तर, जर शक्य असेल तर तुम्ही लोगोसुद्धा पेस्ट करू शकता किंवा त्याचे एक प्रिंट काढून तिथं तुम्ही चिटकावू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे तुमचा तुमच्या प्रोजेक्टचं पहिलं पान. असंच्या असं प्रोजेक्टचं पहिलं पान मला
हवं आहे किंवा अपेक्षित आहे. मला वाटतं या पानावरची सर्व माहिती तुम्हाला कळली असेल. पुढे जाऊयात आपण. याच्यामध्ये लिहिलेलं आहे पर्यावरण, दुसऱ्या पानावरती काय आहे बघा, पर्यावरण अभ्यास प्रकल्पाचा उद्देश. आपणास माहिती आहे की आपण पर्यावरणाचा अभ्यास का करतो आहे, त्याचा इथे थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. आणि त्याची जी माहिती आहे ती मराठीमधून आणि इंग्रजीमधून देण्यात आलेली आहे. तर या माहितीमध्ये तुम्हाला खरं तर कोणत्या प्रकारचा प्रोजेक्ट असणं अपेक्षित आहे ते सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. एक शेवटचा पॅराग्राफ तो हे कुठे लिहायचं नाही आहे तुम्हाला. पर्यावरण शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण साक्षरता आणणे हा सदर प्रकल्पाचा उद्देश असून सन 2021-22 या वर्षासाठी तुळजाराम चतुर्थी महाविद्यालयाने पुढील प्रकल्प विषयाचा समावेश केलेला आहे. तुम्हाला यापैकी कुठला तरी एक प्रोजेक्ट घ्यायचा आहे, पाणी व्यवस्थापन असेल, घनद्रव कचरा व्यवस्थापन असेल, जंगलतोड असेल, जैविक ऊर्जा असेल, ऊर्जा अर्थशास्त्र असेल, प्रदूषणाचे प्रकार असतील, प्रदूषण असेल, या एखाद्या घटकावरती तुम्हाला तुमचा विषय निवडायचा आहे. मी जसं की लेक्चरमध्ये सांगितलंच होतं, तुम्हाला एक प्रकल्पासाठी किंवा प्रोजेक्टसाठी एक विषय निवडायचा आहे. जसं की आपण म्हटलो होतो बिगवन चौकामध्ये होणारं ध्वनी प्रदूषण, करा नदीचं पाणी प्रदूषण, अशा प्रकारचा एखादा विषय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्या विषयावरती तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे. तर या हे जे सेकंड पेज मी दाखवतो आहे हे तुम्हाला कुठंही लिहायचं नाही, फक्त माहितीस्तव दिलेलं आहे. त्यानंतर तुमच्या प्रकल्पाचं दुसरं पेज इथून सुरू होईल. तुम्ही जो काय प्रकल्प निवडलेला आहे, प्रोजेक्ट निवडलेला आहे, त्या प्रकल्पाचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. जर तुमचा प्रोजेक्ट मराठीत असेल तर तुम्ही मराठीत माहिती भरा, जर तुमचा प्रकल्प इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये माहिती लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे ते प्रकल्पाचं नाव. समजा जर तुमचा प्रकल्प असा असेल बिगवन चौकातील ध्वनी प्रदूषण, तर तुमचं प्रकल्पाचं नाव येईल बिगवन चौकातील ध्वनी प्रदूषण. त्यानंतर इथं आपण सुरुवातीला ग्रुप प्रोजेक्ट द्यायचो, पण आता ग्रुप प्रोजेक्ट आपण देत नाही, त्याच्यामुळं तुमचं ग्रुप प्रोजेक्ट येत असणार नाही. फक्त तुमचं एक नंबरला तुमचं नाव टाकायचं. समजा जर तुमचं एकच तुम्ही करता, एकच इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट करायचा आहे आपल्याला, तर एक नंबरच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव लिहावं लागेल. त्यानंतर आजच तुम्हाला तुमच्या मार्गदर्शकांची लिस्ट पब्लिश केलेली आहे. तुमचा PRN नंबरनुसार तुम्हाला तुमच्या मार्गदर्शकांची लिस्ट दिलेली आहे. इथं तुम्हाला तुमच्या मार्गदर्शकांचं नाव लिहायचं असेल, जर मी तुमचा मार्गदर्शन असेल तर इथं माझं नाव येईल. लक्ष द्या, मार्गदर्शकाचं नाव, प्राध्यापक जे काय आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर हे प्रमाणपत्र आहे. इथं तारीख लिहायची आहे तुम्हाला, ज्या दिवशी तुम्ही तुमचा प्रोजेक्ट सबमिट कराल ती तारीख लिहिणं इथे अपेक्षित आहे. समजा जर तुम्ही तुमचा प्रोजेक्ट 26 तारखेला जमा केला तर 26/12/2021 इथं आम्ही सही करू. सही करणं सध्या शक्य नाही, त्यामुळे ते तुम्हाला ब्लँक सोडावं लागेल. हाच मायना इंग्लिशमध्ये आहे. सेम टायटल लिहा, प्रोजेक्ट टायटल, क्लास लिहा, तुमचं नाव एक नंबरला लिहा, त्यानंतर डेट लिहा, प्रोजेक्ट गाईडचं नाव लिहा आणि पुढे चला. त्यानंतर इथून तुमचा प्रोजेक्ट सुरू होईल, एन्व्हायरमेंट स्टडी किंवा एन्व्हायरमेंटचा अभ्यास. सर्वसाधारण माहिती याच्यामध्ये आहे, तुम्ही ज्या कुठल्या एरियाचा अभ्यास करताय, खेड्याचा अभ्यास करताय, गावाचा अभ्यास करताय, त्या गावाचं नाव किंवा एरियाचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं, तुमचा जर टॉपिक असा असेल बिगवन चौकातील ध्वनी प्रदूषण, तर परिसराचं नाव काय येईल बिगवन चौक. परिसराचा नकाशा किंवा फोटो तुम्हाला इथं लावायचं आहे. एकूण क्षेत्रफळ तुम्हाला नेटवरती मिळू शकतं, एकूण क्षेत्रफळ किती आहे, निवासी किंवा किती आहेत, त्यानंतर एकूण लोकसंख्या किती आहे त्या चौकाची, त्या गावाची, ते तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर साक्षरता प्रमाण आहे, सर्व माहिती तुम्हाला नेटवरती मिळू शकते आणि ते प्रमाणे तुम्हाला लिहायची आहे. प्रकल्प माहिती किंवा प्रोजेक्टची माहिती, निवडलेल्या प्रकल्पाचे नाव, आणखी तोच मगा जे तुम्ही निवडलेलं प्रकल्प आहे त्याचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. अभ्यासाचा कालावधी, अभ्यासाचा कालावधी साधारणपणे एक वीक लिहू शकता तुम्ही, एक आठवडा लिहू शकता. विशेष अभ्यास क्षेत्र, अभ्यासाचं क्षेत्र कुठलं आहे, समजा बिगवन चौकातलं बिगवन चौक किंवा आपण म्हणतो ना जो काही तिथलं चौक आहे किंवा ती काही गल्ली आहे त्याचा तुम्हाला इथं आवर्जून उल्लेख करावायचा आहे. त्यानंतर प्रकल्प माहिती, सुविधांची उपलब्धता, प्रकल्प तुम्ही कोणकोणत्या माध्यमातून तयार करणार आहात, कोणकोणत्या सुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत, जसे की लायब्ररी आहे, इंटरनेट आहे, या सर्व रिसोर्सेस अवेलेबल जे आहेत त्याचा इथं तुम्हाला आवर्जून उपयोग करायचा आहे. त्यानंतर सुविधांचे प्रकार, सुविधा कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा तुम्ही वापरणार आहात त्या सुविधांचा इथं आवर्जून उल्लेख करावायचा आहे. सुविधांची कार्यक्षमता, तुम्ही त्या ज्या काही सुविधा आहेत, लायब्ररी आहे, इंटरनेट आहे, त्या तुम्ही कशा वापरल्या, कोणत्या क्षेत्रा म्हणजे कुठल्या लेवलला जाऊन त्या सुविधा तुम्ही वापरलेल्या आहेत
याचासुद्धा तुम्हाला इथं आवर्जून उपयोग करायचा किंवा इथं आवर्जून लिहावायच्या आहेत. सुविधांच्या उणीवा, तुम्ही ज्या काही रिसोर्सेस वापरले किंवा सुविधा वापरल्या त्याचे लिमिटेशन्स काय, त्याच्या मर्यादा काय आहेत, इथं तुम्हाला त्याचा आवर्जून उल्लेख करावयाचा आहे. त्यानंतर निष्कर्ष, प्रकल्प निवडीचा उद्देश. प्रकल्प निवडीचा उद्देश काय होता, तुम्ही हाच प्रकल्प का घेतला, याचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ज असतील ना, त्याचं काहीतरी उद्देश असेल ना, तर ते उद्देश तुम्हाला 1, 2, 3 असे उद्देश लिहायचे आहेत. कमीत कमी 4 उद्देश लिहिणं अपेक्षित आहे. हाच प्रोजेक्ट तुम्ही का घेताय, समजा जर तुम्ही बिगोन चौकातील ध्वनी प्रदूषण हा टॉपिक घेत असाल तर त्याच्या मागचा उद्देश काय, तो उद्देश तुम्हाला इथं आवर्जून लिहायचा आहे. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस प्रोजेक्ट कराल, तिथं जाऊन बघाल, फोटो घ्याल, माहिती कलेक्ट कराल, त्यावेळेस तुमचे काहीतरी फाइंडिंग्स असतील, तुमचे काहीतरी ऑब्झर्वेशन्स असतील, तुमचे काही निरीक्षणं असतील, ती निरीक्षणं तुम्हाला इथं आवर्जून नोंदवायची आहेत. तुमची निरीक्षणं साधारणपणे या दिलेल्या स्पेसमध्ये साधारणपणे 8 ते 10 निरीक्षणं तुम्हाला इथं लिहावयाची आहेत. निरीक्षणे नोंदवायची आहेत, तुमचे ऑब्झर्वेशन्स लिहायचे आहेत, तुमचे फाइंडिंग्स लिहायचे आहेत. त्यानंतर निष्कर्ष, ज्यावेळेस तुम्ही तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही एका निष्कर्षाप्रती याल, निष्कर्षापर्यंत पोहोचाल, आणि ती सर्व निष्कर्ष तुम्हाला इथं लिहायचे आहेत. आणि हे निष्कर्ष तुम्ही कधी लिहाल, ज्यावेळेस तुमचा सगळा प्रोजेक्ट कंप्लीट होईल, तुमचं जी काही माहिती आहे, जे काही तुमचे अनुभव आहे, जे काही तुमचे निरीक्षणं आहेत, जे तुमच्या फाइंडिंग्ज आहेत, त्याच्यावरती बेस हे तुमचे निरीक्षणं असतील, आणि त्या निरीक्षणांची तुम्हाला इथं उहापोह करायचा आहे, सर्व माहिती इथं लिहायची आहे. साधारणपणे याच्यासाठी आपण 1/2 पेज दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि या पेजमध्ये तुम्हाला सर्व माहिती लिहायची आहे. तर अशा प्रकारे सेम टू सेम तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट साधारणपणे 8 ते 10 पानामध्ये बसवायचा आहे. एवढीसुद्धा लागणार नाही, 4 ते 5 पानांनुसार तुम्ही व्यवस्थित बसू शकता. त्यानंतर शेवटच्या पानावरती याच्यानंतर तुम्ही तुमचे फोटोग्राफ चिटकवू शकता, तुमचे जे काही तुम्ही डेटा कलेक्ट केला आहे त्याचं फोटो असतील, 8-10 फोटो, 4 फोटो, 5 फोटो, ते फोटो तुम्ही ते चिटकावा, जेणेकरून आणखी चांगलं प्रोजेक्टला रूप तुम्हाला देता येईल विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला कंप्लीट करावायचा आहे, आणि दिनांक 26/12/2021 पूर्वी तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट जमा करावायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रोजेक्ट्सच्या कंटेंटमध्ये काय आहे ते आपण एकदा बघूयात. या प्रोजेक्टचं कंटेंटमध्ये आहे हे पहिलं पान, जे तुम्हाला असंच्या असं करावायचं आहे, शक्य असेल तर लोगो चिटकवायचा, आणि तर लोगो नसला तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर हे आहे माहितीचं पान, मी जे व्हिडिओमध्ये दाखवतो आहे ते व्यवस्थित बघा, व्हिडिओ बार बार सारखं सारखं बघा आणि या गोष्टी समजून घ्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, इथं तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचं पहिलं नाव, प्रकल्पाचं नाव अगोदर लिहायचं आहे, पहिल्या म्हणजे तुमच्या पहिल्या नंबरच्या ठिकाणी तुमचं तुम्हाला नाव लिहायचं आहे, मार्गदर्शकाचं नाव लिहायचं आहे, प्राध्यापक असेल, डॉक्टर असेल, जे काय असेल तुम्हाला नाव लिहायचं आहे. त्यानंतर हे प्रमाणपत्र आहे, इथं फक्त तारीख लिहायची आहे, ज्या दिवशी तुम्ही प्रोजेक्टचे जमा कराल त्या दिवशी ही तारीख असेल. त्यानंतर हेच माहिती इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर प्रोजेक्ट ॲक्च्युली सुरू होतं आहे, याच्यामध्ये सुरुवातीला सर्वसाधारण माहिती आहे, खेड्याचं नाव आहे किंवा एरियाचं नाव आहे, हे ऑलरेडी आपण पाहिलेलंच आहे. याप्रमाणे तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट करावायचा आहे. त्यानंतर इथं प्रोजेक्ट संदर्भातली माहिती आहे, त्यानंतर प्रकल्पाची माहिती आहे, सुविधांचे प्रकार आहेत, सुविधांची कार्यक्षमता आहे, सुविधांच्या उणीवा आहेत, आणि त्यानंतर सर्वात शेवटचा घटक आहे तो निष्कर्ष. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा हा प्रोजेक्ट कंप्लीट करावायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मी माहिती तुम्हाला दिलेली आहे प्रोजेक्ट संदर्भात ती तुम्हाला आवडली असेल, माहिती आवडली असेल, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका. आणि अजूनही तुम्ही माझं हे अकॅडमिक इन्साइट्स या नावाचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप मिळत राहतील. आपण थांबूयात, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर, आणि प्रोजेक्ट बनवण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद.